आता आहे न्यूज 18 लोकमत, आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. सकाळचे 9 वाजलेत आणि सुरुवातीला बातमी मेट्रोच्या कारशेडच्या वादाची. मुंबईतल्या कांजूरमार्गमध्ये मेट्रो कारशेडची विवादित जागा ही जनतेची जागा आहे, त्यामुळे जनहिताचा विचार व्हावा अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयानं राज्य आणि केंद्र सरकारलाही कानपिचक्या दिल्या. जागा केंद्राची आहे की राज्याची हे महत्वाचं नाही असं न्यायालयानं स्पष्टपणे म्हटलंय. कांजूरमार्ग इथल्या जागेवर मेट्रोच्या कारशेड उभारणीच्या विरोधात केंद्र सरकार उच्च न्यायालयात गेलं आहे. जागा मिठागराची असल्यामुळे ती आमची आहे असा दावा केंद्राचा आहे. राज्य सरकारनं हा दावा फेटाळून लावला. केंद्राकडे या जागेचे ना दस्तऐवज आहेत ना ती त्यांच्या ताब्यात आहे. ही जागा आधीपासूनच राज्य सरकारची आहे असा दावा सरकारनं उच्च न्यायालयात केला होता. शुक्रवारी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. यावेळेला राज्य सरकारच्या वतीनं महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी बाजू मांडली. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अजित, न्यायालयानं महत्वाचं निरीक्षण नोंदवलंय. खरं तर काल जी सुनावणी झालेली आहे या सुनावणीमध्ये मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांनाही खडे बोल सुनावलेले आहेत. दोघांचेही कान टोचलेले आहेत. ज्या पद्धतीनं मेट्रोच्या जागेसंदर्भात म्हणजे मेट्रोच्या कारशेडच्या जागेसंदर्भात जो मुद्दा उपस्थित केला जातोय आणि त्या जागेवरून भांडणं उपस्थित केली जात आहेत, हे काम उशिरा कसं होईल किंवा या भांडणांमुळे काम उशिरा होत आहे असे देखील काही बोल जे आहेत ते न्यायालयाने दोन्ही पक्षांना सुनावलेले आहेत. न्यायालयाने ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे की ती जागा केंद्र सरकारची आहे का राज्य सरकारची हे अद्याप निश्चित झालेलं नाही आहे. मात्र ती जागा जी आहे ती जनतेची आहे. जनतेच्या पैशातून तिथे एक प्रकल्प उभा केला जाणार आहे आणि तो जनतेच्या हिताकरता तो प्रकल्प असेल. त्यामुळे असा वाद करण्यापेक्षा सामंजस्याने बसून कमीत कमी खर्चामध्ये जनतेला कमीत कमी भुर्दंड बसेल आणि कमीत कमी वेळामध्ये जनतेच्या सेवेकरता ही सेवा उपलब्ध होईल अशा पद्धतीनं दोघांनी मिळून कामं करावं, जेणेकरून ज्या जनतेने तुम्हाला निवडून दिलेलं आहे त्या जनतेकरता तुम्ही सुखसुविधा देऊ शकाल. अशा पद्धतीनं मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांनाही खडे बोल सुनावलेले आहेत. स्टेट गव्हर्नमेंटमार्फत आशुतोष कुंभकोणी जे महाधिवक्ता आहेत त्यांनी न्यायालयामध्ये आपली बाजू मांडलेली आहे. त्या ठिकाणी त्यांनी देखील स्पष्ट केलेलं आहे की जी जागा आहे ती MMRDA म्हणजेच स्टेट गव्हर्नमेंटची आहे आणि त्या अनुषंगे सगळे कागदपत्रं जे आहेत ते आमच्याकडे अवेलेबल आहेत. पण याच सगळ्या सुनावणी दरम्यान न्यायालयाचं हेच म्हणणं होतं शेवटपर्यंत की जी जागा आहे ती जनतेची आहे, दोघांनी वाद करू नये आणि न्यायालयानं इतक्या तरी काम पिचक्या दिलेत की तुम्ही याच्यावर नाहक वाद घालू नका. लोकांच्या हिताचा प्रकल्प आहे तो तातडीनं सुरू व्हावा हे यातलं सगळ्यात महत्त्वाचं. जागेचा वाद हा जागेचा वाद आहे. अजित तुर्तास.